गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी तुम्हाला आज व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड अँगलबद्दल सांगणार आहे. या व्हॅल्यू कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरते, कारण JEE CET यासारख्या पेपरमध्ये ट्रिग्नॉमेट्रिकचे प्रश्न विचारले जातात व त्या क्वेश्चनमध्ये अँगल विचारले जातात. तर त्या व्हॅल्यू अशा पद्धतीने लक्षात ठेवल्या तर आन्सर लवकर काढता येईल. तर चला बघू त्या व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायच्या. तर हे कॉमन टेबल दिलेलं आहे. जर या 0, 30, 40, 45, 60, 90, 180, 270 अँड 360 ह्या व्हॅल्यू कश साईन थीटा साईन 0 डिग्री म्हणजे 0, साईन 30 डिग्री म्हणजे 1/2, साईन 45 डिग्री म्हणजे 1/√2, साईन 60 डिग्री म्हणजे √3/2, साईन 90 डिग्री म्हणजे 1, साईन 180 डिग्री म्हणजे 0, साईन 270 डिग्री म्हणजे -1, साईन 360 डिग्री म्हणजे 0. ह्या कॉमन व्हॅल्यू कशा आल्या तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार. तर हा कॉमन टेबल, यामध्ये अनेक अँगल येतात. या 0च्यामध्ये 50 डिग्री, 80 डिग्री, 30 डिग्री आणि 30 डिग्रीच्यामध्ये 36 डिग्री, नंतर 45 डिग्री, 45 डिग्रीच्यामध्ये 60 डिग्री, 60 डिग्री नंतर 75 डिग्री, नंतर 90 डिग्री, 90 डिग्रीच्या नंतर 120 डिग्री, 135 डिग्री, 150 डिग्री आणि 180 डिग्री, नंतर 180 डिग्री नंतर 270 डिग्री आणि 360 डिग्री. त्या व्हॅल्यूचं आपल्याला काही काम नाही आहे, पण या कॉमन व्हॅल्यू आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये आणि 11th स्टँडर्डमध्ये 12th स्टँडर्डमध्ये कामी येतात. तर हा फर्स्ट रो आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवता आला पाहिजे, त्यानंतर बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. तर त्यानंतर कॉस थीटा, कॉस 0 डिग्री म्हणजे 1, कॉस 30 डिग्री म्हणजे √3/2, कॉस 45 डिग्री म्हणजे 1/√2, कॉस 60 डिग्री म्हणजे 1/2, कॉस 90 डिग्री म्हणजे 0, कॉस 180 डिग्री म्हणजे -1, कॉस 270 डिग्री म्हणजे 0 आणि कॉस 360 म्हणजे 1. यावरून बाकीच्या व्हॅल्यू खूप सोप्या पद्धतीने काढता येते. जर हा रो माहीत असला तर कॉस थीटाचा रो आपल्याला लवकर काढता येतो. तो हा क्लॉकवाईज असला तर हा अँटी क्लॉकवाईज रो आहे, त्यावरूनच बाकीचे रो आपल्याला काढता येतात. टॅन थीटा, कॉट थीटा आणि सेक थीटा आणि कोसेक थीटाची व्हॅल्यू काढता येते. तर बघू आपण टॅन थीटाची व्हॅल्यू कशी निघते. तर टॅन थीटा हा आपल्याला माहीत आहे, टॅन थीटा म्हणजे साईन थीटा अपॉन कॉस थीटा. आपल्याला जर साईन थीटाची व्हॅल्यू माहीत असेल, साईन झिरो डिग्रीवर आपल्याला माहीत असेल झिरो व्हॅल्यू, तर वरी साईन झिरोची व्हॅल्यू लिहून घ्यायची, कॉस झिरोची व्हॅल्यू लिहून घ्यायची. साईन झिरोची व्हॅल्यू 0 आहे, कॉस झिरोची व्हॅल्यू 1. तर टॅन थीटाचं आन्सर टॅन थीटा 0 डिग्रीवर आन्सर हे 0 येईल. नंतर टॅन 30 डिग्रीवर टॅन 30 डिग्रीवर आपल्याला आन्सर काढायचा आहे. तर साईन 30 डिग्री आपल्याला माहीत आहे आणि कॉस 30 डिग्री आपल्याला माहीत आहे. साईन 30 डिग्री म्हणजे √3/2 आणि कॉस 30 डिग्री म्हणजे साईन 30 डिग्री म्हणजे 1/2 आणि कॉस 30 म्हणजे √3/2. तर आपण याचा आन्सर काढू. टॅन 30 डिग्रीवर आन्सर येते 1/√3. हे झालं साईन 30चं आन्सर. नंतर काढू आपण साईन 45 डिग्रीचं आन्सर. टॅन 45 डिग्रीचं आन्सर आपल्याला साईन 45 माहीत आहे आणि कॉस 45 माहीत आहे. साईन 45 आहे 1/√2 आणि कॉस 45 माहीत आहे 1/√2. तर टॅन 45चं आन्सर आहे 1. तर आता काढू आपण टॅन 60चं आन्सर. टॅन 60 डिग्रीचं आन्सर आहे साईन 60 आणि कॉस 60. साईन 60 म्हणजे √3/2, कॉस 60 म्हणजे 1/√2.
रूट थ्री अपॉन टू इंटू टू म्हणजे टेन सिक्सटीचा आन्सर आहे रूट थ्री. तर टेन नाईंटीचा आन्सर काढू आपण. आपल्याला साईन नाईंटी माहीत आहे आणि कॉस नाईंटी माहीत आहे. साईन नाईंटी डिग्री आहे वन, कॉस नाईंटी आहे झिरो. तर टेन नाईंटीचा आहे इन्फिनिटी आन्सर. आता काढू टेन 180. साईन 180 माहीत आहे आपल्याला, कॉस 180 माहीत आहे. टॅन 180 आहे झिरो, साईन 180 आहे झिरो आणि कॉस 180 आहे मायनस वन. तर याचा आन्सर येते टॅन 180चा आन्सर झिरो. तर 270चं काढू. टॅन 270 इज इक्वल टू द साईन 270 अपॉन कॉस 270. साईन 270 आहे मायनस वन आणि कॉस 270 आहे झिरो. तर टॅन 270चा आन्सर येते इन्फिनिटी. आता काढू टॅन 360चं. साईन 360 अपॉन कॉस 360 इज इक्वल टू द झिरो अपॉन वन. म्हणजे टॅन 360चा आन्सर येते झिरो. अशाच प्रकारे आपल्याला कॉट 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री अँड 360 डिग्री आपल्याला काढता येते. तर चला बघू. कॉट थीटा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. कॉट थीटा म्हणजे कॉस थीटा अपॉन साईन थीटा. तर अशाच टॅन थीटाच्या व्हॅल्यू सारखंच कॉट थीटाच्या व्हॅल्यू काढता येते. तर कॉट 0 डिग्री आपण काढू. कॉट 0 डिग्री म्हणजे कॉस 0 डिग्री अपॉन साईन 0 डिग्री. कॉस 0 डिग्री आपल्याला माहीत आहे, कॉस 0 डिग्री म्हणजे 1 आणि साईन 0 डिग्री म्हणजे 0. तर कॉट 0 डिग्रीचा आन्सर येते इन्फिनिटी. कॉट 30 डिग्री काढू. कॉट 30 डिग्री म्हणजे कॉस 30 डिग्री अपॉन साईन 30 डिग्री. साईन कॉस 30 डिग्रीची आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे रूट थ्री अपॉन टू आणि साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू माहीत आहे 1/2. तर कॉट 30 डिग्रीचा आन्सर येते रूट थ्री. तर कॉट 45 डिग्री काढू. कॉस 45 डिग्री अपॉन साईन 45 डिग्री. कॉस 45 डिग्री आहे 1 अपॉन रूट टू. साईन 45 डिग्री आहे 1 अपॉन रूट टू म्हणजे आन्सर येते 1. कॉट 60 डिग्रीचा आन्सर येते कॉस 60 डिग्री अपॉन साईन 60 डिग्री इज इक्वल टू कॉस 60 डिग्री इज कॉस 60 डिग्री आहे रूट 1 अपॉन टू आणि साईन 60 डिग्री आहे रूट 3 अपॉन टू. तर कॉट 60 डिग्रीचा आन्सर येते 1 अपॉन रूट 3. अशाच प्रकारे कॉट 90चा आन्सर कॉट 180चं आणि कॉट 270 आणि कॉट 360 डिग्रीचा आन्सर काढता येते. त्याचप्रमाणे नेक्स्ट सेक्स थीटाचं, तर सेक्स थीटाचं आन्सर 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री आणि अप टू 360 डिग्रीपर्यंत आपल्याला काढता येते. सेक्स थीटा आपल्याला माहीत आहे, सेक्स थीटा म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा. कॉस थीटा, तर सेक्स थीटा आपण ॲट 0 डिग्रीवर काढून बघू. सेक्स थीटा ॲट 0 डिग्रीवर म्हणजे 1 अपॉन कॉस 0. कॉस 0ची आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे 1 अपॉन 1. तर व्हॅल्यू येते सेक्स 0चं 1. सेक्स ॲट 30 डिग्रीवर काढू. 1 अपॉन कॉस 30 डिग्री म्हणजे कॉस 30चा आन्सर आपल्याला माहीत आहे रूट 3 अपॉन 2. 1 अपॉन रूट 3/2 म्हणजे हे वरी नेल्यावर 2 अपॉन रूट 3 येणार. तर सेक्स थीटा आपण 45 डिग्रीवर काढू. 1 अपॉन कॉस 45 डिग्री. 1 अपॉन रूट 2 म्हणजे
sec थीटा रूट टू येते। अशाच प्रकारे आपल्याला sec 90 डिग्री, sec 60 डिग्री, sec 180 डिग्री अशाच प्रकारे आपल्याला काढता येते, अप टू sec 270 डिग्री, sec 360 डिग्री पर्यंत। त्यानंतर आहे कोसेक थीटा। कोसेक थीटा म्हणजे 1/sin θ। तर कोसेक थीटा ॲट 0 डिग्री सेल्सिअस आपण काढून पाहू। 1/sin 0, साईन झिरोची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला 0। तर कोसेक ॲट 0 डिग्रीवर येते इन्फिनिटी। कोसेक ॲट 30 डिग्रीवर काढू आपण 1/sin 30। साईन 30ची व्हॅल्यू आहे 1/2, म्हणजे 1/2, म्हणजे कोसेक 30 इज 2। कोसेक 45 काढू, साईन 45 म्हणजे 1/√2। वरी नेल्यावर √2। कोसेक 60 डिग्री, 1/sin 60 म्हणजे 60ची व्हॅल्यू आहे √3/2, 2/√3। अशाच प्रकारे आपण व्हॅल्यू काढून पाहू कोसेक 360ची। 1/sin 360। जर आपल्याला साईन थीटा आणि कॉस थीटाचा रो माहीत असला तर आपण बाकीच्या खालच्या पूर्ण कोसेकपर्यंतच्या व्हॅल्यू पूर्ण काढू शकतो। आपल्याला साईन 360 डिग्री जर माहीत असेल तर आपण ही व्हॅल्यू इथं लिहून टाकायची, नंतर कॉसेक 360ची व्हॅल्यू येणार इन्फिनिटी। अशाच प्रकारे पूर्ण टेबल आपण लक्षात ठेवला तर पूर्ण समोरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला उपयुक्त ठरेल। तर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।